नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो टोटल अठरा हजार नऊशे एकोणचाळीस पदांची जाहिरात तुमची पूर्ण महाराष्ट्राची प्रसिद्ध होणार आहे त्यासाठी मित्रांनो आय बी पी एस कंपनीसोबत जे आहे करार झालेला आहे त्यांच्या ई वरती ओ यूवरती फक्त साईन राहिलेले आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी मित्रांनो करण्याकरिता परिपत्रकं पाठवण्यात आलेली आहेत तर आठ दिवसामध्ये मित्रांनो ह्या सर्व साईन ज्या आहेत पूर्ण होणार आहेत तसंच मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा परिषदचं पूर्ण मित्रांनो साईन झाले करारावरती त्यांचा आय बी पी एस कंपनीसोबत मित्रांनो करार झालेला आहे त्याबद्दल मित्रांनो प्रोसेस पूर्ण झालेली आहे बाकी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नाशिक आणि नागपूरसाठी देखील मित्रांनो प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्याबद्दलची न्यूज जी आलेली आहे ती पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो सहाशे बारा जागा भरल्या जातात तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्हा परिषदची मित्रांनो माहिती आलेली असल्यास नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून शेअर जाईल तर पहा मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये तब्बल सहाशे बारा जागा भरल्या जाणार आता मित्रांनो ह्या जागा ज्या आहेत मित्रांनो जुन्या जागा आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद जळगावच्या परंतु यामध्ये मित्रांनो जवळजवळ मधल्या जागा आहेत दोन हजार एकोणीस नंतर मित्रांनो तीन ते चार वर्ष झालं पदभरती झालेलं नाही त्या जे जागा रिक्त झालेल्या आहेत मित्रांनो टोटल वरी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अठरा हजार टोटल व्हॅकेन्सी भरल्या जाणार आहेत अठरा हजार नऊशे एकोणचाळीस तर त्यामध्ये मित्रांनो जागा वाढलेल्या आहेत प्रत्येक जिल्हा परिषदच्या जागा वाढलेल्या आहेत तर नवीन जागांची मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे जशी जाहिरातील येईल त्याबद्दल तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट जाणार आहे तर जळगाव जिल्हा लवकरच भरती प्रक्रिया राबविथ जिल्हा परिषदच्या सीई यांची माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार पद भरली जाणार आहेत त्याअंतर्गत मित्रांनो ही पदभरती होणार आहे दोन हजार एकोणीसची ची पदभरती मित्रांनो रद्द करून या ठिकाणी नव्याने अर्ज तुमच्याकडून भरून घेतले जाणार आहेत तर ग्रामविकास विभाग राज्यभरात अठरा हजार पदे सर्व जिल्हा परिषदांतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहेत त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेमध्ये गटकमध्ये मध्ये मित्रांनो सोळा संवर्गातील अंदाजे सहाशे बारा सरळ सेवेने पद भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे तर या संदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध येणार जे आहे तर पहा मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि चांगली बातमी असणार आहे या ठिकाणी स्वतः जे झेडपीचे सीईओ आहेत त्यांनीच माहिती दिलेली आहे की प्रोसेस त्याची सुरू आहे अंतिम करार करण्यासाठी आय बी पी एस सोबत जसं पूर्ण होईल तसं मित्रांनो झेडपीच्या वेब संकेतस्थळावरती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे तर यासोबतच एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून तर वीस टक्के पदे अनुकंपाची या पदभरती दरम्यानच भरण्यात येणार आहेत असेही डॉक्टर आशियाई यांनी सांगितले तर पहा मित्रांनो मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये जे कर्मचारी असतात ना मित्रांनो त्यांना या ही जी पदभरती असते सरळ सेवेची त्यामध्ये त्यांना कोठा राखीव असतो दहा टक्के आणि अनुकंपाचा राखीव असतात तर ती ही पदभरती यामधूनच केली जाणार आहे म्हणजे सर्वच पदं त्यांना असं नाही मित्रांनो थोडीफार पदं असतात मित्रांनो जे राखीव असतात परंतु बाकी सर्वची सर्व पदं आपली सरळ सेवेने परीक्षा घेऊन मित्रांनो भरली जातात तर पाहू शकता तुम्हाला मित्रांनो वीस तारखेची असत्या तारखेची ही न्यूज आहे खूप महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे जळगाव जिल्हा परिषदची माहिती आलेली आहे मित्रांनो इतर जिल्हा परिषद ही अशीच प्रोसेस सुरू आहे जशी माहिती मित्रांनो प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत का, का जसं की अभ्यासक्रमाबद्दल व्हिडिओ हवा असेल किंवा प्रत्येक पदाविषयी मित्रांनो सविस्तर व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमच्या पदाचं नावही कमेंट करून सांगा त्या पदाबद्दल शॅलरी त्याचा अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका यावरती सर्ववरती व्हिडिओ बनवला जाईल जर मित्रांनो तुम्हाला जुने तांत्रिक प्रश्न पाहिजे असतील तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ते प्रश्न घेऊ शकता तीन जाहिराती आहेत आणि दोनशे तांत्रिक प्रश्न देखील आहेत तर पहा मित्रांनो ही जी पदभरती होते यामध्ये महत्त्वाचा आहे तांत्रिक प्रश्न जे की आरोग्य विभागाला देखील सेम तांत्रिक प्रश्न असतात दोन्ही यामध्ये करू शकता परंतु आरोग्य विभागाचे मित्रांनो तांत्रिक प्रश्न आता बदलणार आहेत त्यांना जवळपास ऐंशी प्रश्न विचारले जाऊ शकतात परंतु झेडपी मध्ये मित्रांनो चाळीसच तांत्रिक प्रश्न तुम्हाला ऐंशी मार्काला विचारले जाणार आहेत तर याचा अभ्यासक्रमावरती देखील ऑलरेडी व्हिडिओ आहेत ग्रामशोकबद्दल व्हिडिओ आहे आरोग्यसेवक बद्दल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय अभ्यासक्रमाची ही त्यानुसार तुमचा अभ्यास चालू राहू द्या जाहिराती याच्या मित्रांनो आता कधीही प्रसिद्ध होतील तर या ठिकाणी काय मित्रांनो रिक्त पदे पंधरा ऑगस्ट पूर्वी भरण्याचे सूचना शासनाने दिली आहेत पंधरा ऑगस्ट पूर्वी म्हणजे जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होतील जास्त दिवस आता लागणार नाहीत कारण की जे परिपत्रक माग प्रसिद्ध झाले त्यामधून मित्रांनो असं समजलेलं आहे की बिंदू अंतिम करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आयबीपीएस कंपनीसोबत करार देखील झालेला आहे फक्त पूर्ण जिल्हा परिषदचे चे आठ दिवसामध्ये साईन त्याच्यावरती होतील त्यानंतर मित्रांनो सर्वांना आधी देखील दिलेले आहेत त्या परिपत्रकामध्ये की जाहिरातीचा कच्चा नमुदा आरक्षणानं किती जागा आहेत शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाची आणि तुमच्या जी डिमधील किती जागा आहेत अशी सर्व माहिती तायर करने साथी, साथी, जी आहे ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्यासाठी आय बी पी एस या कंपनीला पाठवण्यासाठी आधीच त्या ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत मान्य सचिव त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो त्यानुसार ही पदभरती जी आहे याला खूप वेग आलेला आहे ह्याच्या जाहिराती तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील जास्त दिवस आता मित्रांनो लागणार नाहीत तर मित्रांनो यानुसार जळगाव जिल्हा परिषदची बिंदू नामोली वगैरे सर्व अंतिम करण्याचं काम झालेलं आहे जळगावचंच नाहीत पूर्ण जिल्हा परिषदांचं झालेलं आहे मित्रांनो तर या भरतीची परीक्षा आय बी पी एस कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्यादृष्टीने जिल्हा परिषदची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या सर्व अडचणीसाठी देखील मित्रांनो हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो ही जळगाव जिल्हा परिषदची माहिती जी आहे ती आजच्या तारखेला प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जर मित्रांनो तुम्हाला पुस्तक हवं असेल जे की पेशली मित्रांनो आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच यावरती बनवलेला आहे ज्यामध्ये त्याचं नाव आहे आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संच तेरा हजार दोनशे प्लस प्रश्न यामध्ये त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो दोन हजार बारापासून दोन हजार बावीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत त्याचबरोबर दोन हजार बारामध्ये त्याचबरोबर दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो जेवढे तांत्रिक प्रश्न झालेले आहेत त्या तांत्रिक प्रश्नांचाही यामध्ये समावेश आहे बाराशे तांत्रिक प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत सर्व आरोग्य विभागाची घटकवडची परीक्षा असेल किंवा जेडपीची आरोग्य विभागाची परीक्षा असेल सर्व प्रश्न परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता नवीन बदलत्या पॅटर्ननुसार मित्रांनो द्वितीय आवृत्तीची प्रसिद्ध झालेली आहे समार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे कुठल्याही बुक स्टोरमधून तुम्ही खरेदी करू शकता किंवा या दोन नंबरला कॉल केल्यास देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल धन्यवाद